लेक्चर वी हॅव डिस्कस अबाउट द जे जे थॉम्सन्स मॉडेल. आणि त्यामध्ये आपण काय बघितलं की एक स्पेअर्स शेपचं त्याने अज्युम केलेली आहे बॉडी, आणि त्या स्पेरिकल शेपमध्ये काय आहे तर पॉझिटिव्हली चार्ज मॅटर आहे, आणि त्या मॅटरमध्ये इलेक्ट्रॉन्स एम्बेडेड केलेले आहेत. त्यालाच आपण काय म्हटलं, प्लम पुडिंग मॉडेल. आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि नंबर ऑफ प्रोटॉन्स हे इक्वल असतील, ज्यामुळे तो जो ऍटम असेल तो काय असेल, इलेक्ट्रिकली न्यूट्रल असेल. पण आपण त्याचबरोबर आपण त्याचे ड्रॉबॅकही बघितले की ड्रॉबॅक काय होते की ऍटॉमिक स्पेक्ट्रा जो होता, म्हणजे ऍटम्सनी दाखवलेल्या ज्या एनर्जीच्या लेवल्स होत्या, त्या एनर्जी लेवल्स मॅच झाले नाहीत थॉम्सनच्या मॉडेलबरोबर. प्लस दुसरा काय होता तर रदरफोर्डने एक एक्सपेरिमेंट केलेला होता, आणि त्या एक्सपेरिमेंटमुळे जे आलेले ऑब्झर्वेशन होते त्या ऑब्झर्वेशनच्या व्हॅल्यू ह्या थॉम्सनच्या मॉडेलबरोबर, किंवा त्या ऑब्झर्वेशन जे होते ते थॉम्सन्सने सांगितलेल्या मॉडेलबरोबर मॅच झाले नाहीत. आणि म्हणून मग काय पडलं की ह्या मॉडेलला अजून मॉडेलमध्ये अजून सुधारणा करण्याची गरज पडली. मग ते जे सेकंड मॉडेल होतं ते कोणतं मॉडेल होतं, तर ते मॉडेल होतं रदरफोर्ड्स ऍटॉमिक मॉडेल. पण ते मॉडेल बघण्याच्या आधी आपल्याला बघायचं आहे रदरफोर्डने असा कोणता एक्सपेरिमेंट केला की ज्यामुळे थॉम्सनच्या मॉडेलमध्ये काही सुधारणा घडून आणण्याची गरज पडली. ओके, तर तो एक्सपेरिमेंट प्लस म्हटलं जातं रदरफोर्ड्स एक्सपेरिमेंट ऑफ स्कॅटरिंग ऑफ अल्फा पार्टिकल्स. स्कॅटरिंग म्हणजे काय, तर एखाद काही जर समजा लाईट रेज असतील, लाईट रेज ज्यावेळेस एखाद्या पर्टिक्युलर सबस्टन्सवर पडतात त्यावेळेस ते वेगवेगळ्या डायरेक्शनला ते स्कॅटर होतात, म्हणजे पसरतात. म्हणजे समजा बरेचसे रेज आलेत, काही या डायरेक्शनला जातील, काही या डायरेक्शनला जातील, काही वरती जातील, काही रिफ्रॅक्ट होतील, काही रिफ्लेक्ट होतील, काही डिफ्रॅक्ट होतील. डिफ्रॅक्ट होणे म्हणजे त्यांचा पाथ चेंज होणे, रिफ्लेक्ट होणे म्हणजे त्याच प्लेनमध्ये त्याच इन्सिडंट अँगलमध्ये, म्हणजे ज्या अँगलने ते आलेले असेल त्याच अँगलमध्ये ते परत रिटर्न जाणे, आणि रिफ्रॅक्ट होणे म्हणजे ते एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जात असताना त्याचा अँगल जो आहे, म्हणजे ज्या अँगलने ते इथे इन्सिडंट झाले त्या पर्टिक्युलर प्लेनवर, त्या प्लेनमधून ते त्यांचा अँगल तो चेंज होतो. ओके, ही झाली रिफ्रॅक्शन. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, रिफ्रॅक्शन, डिफ्रॅक्शन, रिफ्लेक्शन, या सगळ्या गोष्टींना मिळून काय म्हटलं जातं, तर स्कॅटरिंग असं म्हटलं जातं. ओके, स्कॅटरिंग म्हणजे काय, वेगवेगळ्या डायरेक्शननी पसरणे. काय पसरतात वेगवेगळ्या डायरेक्शननी, तर अल्फा पार्टिकल्स. आता अल्फा पार्टिकल्स म्हणजे काय, तर त्याची सुरुवातीला आपण थिअरी बघूयात की अल्फा पार्टिकल्स कशा म्हटले की जेणेकरून आपल्याला हा एक्सपेरिमेंट समजणं सोपं जाईल. तर सगळ्यात पहिला पॉइंट आहे अल्फा पार्टिकल्स. ओके, अल्फा पार्टिकल्स म्हणजे काय, ही झाली याच्या पाठीमागची बेसिक थिअरी. आपण म्हणूया बेसिक थिअरी जी आपल्याला गरजेची आहे हा एक्सपेरिमेंट समजण्यासाठी. मग आता यातला सगळ्यात पहिला पॉइंट आहे की अल्फा पार्टिकल्स आर नथिंग बट द डबली चार्ज्ड हेलियम ऍटम्स. ओके, दीज आर डबली चार्ज. डबल म्हणजे काय, दोन, आणि डबली चार्ज म्हणजे दोन चार्ज असणारे हेलियम ऍटम्स. ओके, डबली चार्ज हेलियम ऍटम्स अशा पद्धतीने दाखवलं जातात, Hg2+. ओके, Hg2+. आता हिलियम काय आहे, तर हिलियम आहे एक एलिमेंट, आणि त्या एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन काय आहे, तर त्याचं कॉन्फिग्युरेशन आहे 2. म्हणजे त्याच्यामध्ये त्याचा ऍटॉमिक नंबर जो आहे 2. 2 ऍटॉमिक नंबरचा मिनिंग असा होतो की हिलियम नावाच्या एलिमेंटमध्ये दोन प्रोटॉन्स प्रेझेंट आहेत आणि दोन इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत. दोन प्रोटॉन्स अँड दोन इलेक्ट्रॉन्स. ओके, म्हणजे याच्यामध्ये किती असतील, आता दोन प्रोटॉन्स असतील आणि दोन इलेक्ट्रॉन असतील. मग जर यातले दोन इलेक्ट्रॉन्स हेलियमने कुणाला तरी देऊन टाकले, किंवा आपण असं काहीतरी करू शकलो की ज्याच्यामुळे त्याचे दोन इलेक्ट्रॉन्स त्यामधून निघून गेले, तर काय शिल्लक राहील. मग आता दोन प्रोटॉन्स आणि दोन इलेक्ट्रॉन्स हे दोन्ही मिळून काय झालं, याचे दोन पॉझिटिव्ह चार्ज, याचे दोन निगेटिव्ह चार्ज, त्यामुळे काय झालं, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजे काय झालं, ऍटम न्यूट्रल झाला पूर्ण हेलियमचा. पण जर आपण त्यातले दोन इलेक्ट्रॉन्स काढून घेतले, तर त्याच्याकडे काय शिल्लक राहणार आहे, फक्त दोन प्रोटॉन शिल्लक राहणार आहेत. म्हणजे हेलियमवर कोणता चार्ज असेल त्यावेळेस, 2 पॉझिटिव्ह चार्ज असेल, म्हणजे डबली चार्ज पार्टिकल. ओके, हा झाला डबली चार्ज पार्टिकल. आणि प्लस त्याचा मास किती असेल हे हेलियमचं, तर हेलियमचं मास असणार आहे जे की त्यातल्या दोन प्रोटॉनचं मास असणार आहे. ओके, आता हे जे ऍटम्स आहेत हेलियमचे ऍटम्स, त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, तर अल्फा पार्टिकल्स. आणि तुम्ही जर सुरुवातीला न्यूक्लिअर फिजिक्स थोडंफार शिकला असाल, तर तुम्हाला माहिती आहे की न्यूक्लियस मधून काही रेडिओ ऍक्टिव्ह ऍटम्स असतात, की जे रेडिओ ऍक्टिव्ह ऍटम्स मधून काही पार्टिकल्स इमिट केले जातात किंवा काही रेज इमिट केले जातात, आणि त्यालाच आपण अल्फा पार्टिकल्स म्हणतो, गॅमा पार्टिकल्स म्हणतो, बीटा पार्टिकल्स म्हणतो. त्यातले जे अल्फा पार्टिकल्स असतात ते पॉझिटिव्ह चार्ज असतात, आणि अल्फा पार्टिकल्स म्हणजेच काय असतं, हेलियम 2+ चार्ज असलेले पार्टिकल्स. मग असे कोणते एलिमेंट्स आहे की ज्या एलिमेंट्स मधून अल्फा पार्टिकल्स इमिट होतात, किंवा हे हेलियम इतकं ज्याचं मास आहे आणि ज्याच्यावर दोन पॉझिटिव्ह चार्ज आहे असे जे रेज आहेत ते इमिट होतात, तर दीज आर इमिटेड फ्रॉम दीज अल्फा पार्टिकल्स, दीज आर
emitted from radioactive elements, radioactive elements like radium. रेडियम जो आहे तो रेडिओएक्टिव्ह एलिमेंट आहे. रेडिओएक्टिव्ह एलिमेंट म्हणजे काय? असे एलिमेंट्स नेचरमध्ये प्रेझेंट आहे की जे काही रेज जे आहेत ते इमिट करतात, त्याला अल्फा रेज, गॅमा रेज, बीटा रेज असं म्हटलं जातं. आणि या रेजचा काहीतरी कालावधी असतो, म्हणजे त्याला हाफ लाईफ पिरियड असं म्हटलं जातं, की एलिमेंट्समधून जेवढे रेज इमिट होतात ओके ते जे आहे ते पार्टिकल्सची संख्या जी आहे, किंवा तो जो रेडिओएक्टिव्ह एलिमेंट आहे त्याचा त्या पार्टिकल्स इमिट झाल्यामुळे डिके होत राहतो, म्हणजे कमी 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 होत राहतो. तो पार्टिकल जो आहे तो कमी होत राहतो, कारण त्याचं काय होत राहतं? कन्वर्जन होत राहतो. तो पार्ट तो तास आपल्याला डिस्कशनसाठी नाही आहे, पण आपण फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की रेडिओएक्टिव्ह एलिमेंट्स म्हणजे ज्यामधून पार्टिकल्स बाहेर पडतात, त्याचे हा जो रेडियम आहे या रेडियम सारखे काही एलिमेंट्स आहेत की ज्या एलिमेंट्स मधून अल्फा बीटा गॅमा पार्टिकल्स बाहेर पडतात, त्याला सोर्स एलिमेंट असंही म्हटलं जातं. सोर्स म्हणजे हे पार्टिकल्स इमिट करणारे जे एलिमेंट्स असतील त्यांना सोर्स एलिमेंट म्हटलं जातं. ओके, आता हा जो रेडियम आहे त्यामधून अल्फा पार्टिकल्स मोठ्या प्रमाणावर इमिट होतात, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? तर रेडिओएक्टिव्ह एलिमेंटचा सोर्स म्हटलेला आहे, रेडिओएक्टिव्ह रेजचा किंवा पार्टिकल्सचा सोर्स म्हटलेला आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये थर्ड पार्ट जो आहे तो थर्ड पार्ट आहे की इट कॅन ट्रॅव्हल थ्रू फ्यू सेंटीमीटर्स. इट कॅन ट्रॅव्हल थ्रू फ्यू सेंटीमीटर बिफोर इट बीइंग स्टॉप्ड. त्याचा मीनिंग काय होतो? की हे जे अल्फा पार्टिकल्स आहेत कुठलाही सॉलिड एलिमेंट्स असू दे किंवा मीडियम असू दे, ह्या मीडियममध्ये काही अंतरापर्यंत पेनिट्रेट होतात, म्हणजे लगेच इथपर्यंत आले रेज आणि इथूनच लगेच रिफ्लेक्ट झाले असं घडत नाही. तर काय होतं? ते आतमध्ये थोडंसं पेनिट्रेशन होतं, म्हणजे आतमध्ये शिरतात. आणि ते जे आतमध्ये शिरतात ते किती अंतरापर्यंत शिरतात? तर समजा सॉलिड एलिमेंट असेल, यावर अल्फा पार्टिकल्स मी बंबाड केले, तर ते कुठपर्यंत जाऊ शकतात? तर फ्यू सेंटीमीटर्स पर्यंत जाऊ शकतात. एक सेंटीमीटर तुम्हाला माहिती की पट्टी जर असेल तर त्या पट्टीवर अप्रॉक्सिमेटली हा जो पार्ट आहे छोटासा तो 1 सेंटीमीटर इतका असतो. तुम्ही जर कंपास मधली पट्टी बघितली तुमची तर त्यावर 15 सेंटीमीटर्सच्या खुणा असतात, तर त्यातला जो एक पार्ट आहे त्याला आपण 1 सेंटीमीटर असं म्हणतो. त्यामध्ये अजून 10 खुणा असतात त्याला मिलीमीटर असं म्हटलं जातं. म्हणजे आपण असंही म्हणू शकतो की फ्यू टेन्स ऑर हंड्रेड्स ऑफ एमएम, तुमच्या बुकमध्ये ते दिलंय 1 सेंटीमीटर ऑर फ्यू टेन्स ऑर हंड्रेड्स, म्हणजे या 1 सेंटीमीटर मध्ये किती मिलीमीटर? तर 10 मिलीमीटर, म्हणजे मिलीमीटरची 10 पट. किंवा समजा 10 सेंटीमीटर झाले तर मिलीमीटरची 100 पट होईल. ते इथे मी लिहिते 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मिलीमीटर, म्हणजे 10 mm. तुम्ही त्याला असे म्हणू शकता की ट्रॅव्हल्स थ्रू फ्यू सेंटीमीटर्स ऑर फ्यू टेन्स ऑफ मिलीमीटर्स ओके बिफोर बिंग स्टॉप्ड, म्हणजे थांबेपर्यंत. आणि मग नंतर ते त्याची एनर्जी एक तर त्या पार्टिकलला देऊन टाकतील किंवा मग पुढे ते नष्ट होऊन जातील. ठीक आहे, नंतरचा पुढचा जो पार्ट आहे तो लास्ट पार्ट आहे, इट कॉजेस फ्लुरोसन्स. ओके, चौथा याची जी प्रॉपर्टी आहे ती काय आहे? इट कॉजेस फ्लुरोसन्स ऑन स्ट्रायकिंग टू द स्क्रीन कोटेड विथ some materials like zinc sulfide ZnS. It causes fluorescence on striking to the screen coated with some materials like ZnS. याचा मीनिंग काय होतो? तर फ्लुरोसन्स म्हणजे काय? तर प्रकाशमान होणे. म्हणजे जर एखादी स्क्रीन असेल त्या स्क्रीनवर जर ते पार्टिकल पडले तर ते काय होतं? ती जागा जी आहे ती काही लाईट रेडिएशन इमिट करते किंवा त्या ठिकाणी ती चमकते, त्याला फ्लुरोसन्स असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ आता तुम्ही बघितलं असेल की आरसा असेल तर त्या आरशाची जी बॅक साईड असते ती बॅक साईड कोट केलेली असते, की ज्यामुळे काय होतं की आपले जे इमेज त्यामध्ये दिसणार आहे ती आपण स्पष्टपणे या साईडला आपल्या साईडला आपण काय करतो बघू शकतो. किंवा त्यावर जर तुम्ही बॅटरीने किंवा म्हणजे स्टॉर्चच्या साहाय्याने जर त्यावर तुम्ही लाईट रेडिएशन इमिट केले तर त्याचं तुम्हाला रिफ्लेक्शन भिंतीवर किंवा तुमच्या डोळ्यांवर तुम्हाला काय होतं की दिसायला लागतं. तसंच इथे काय होतं की एक स्क्रीन ठेवलेली आहे आणि त्या स्क्रीनवर जर हे अल्फा पार्टिकल बंबाड केले, पण त्या स्क्रीनला कोटिंग कशाचं पाहिजे? झेरेनेचं पाहिजे,
कारण जेडेनएच का पाहिजे की ह्या ज्या एनर्जी लेवल्स आहेत अल्फा पार्टिकलच्या त्या एनर्जी लेवल्स आणि या जिंक सल्फाईडच्या ज्या एनर्जी लेवल्स आहेत त्या मॅच होतात. म्हणजे अल्फा पार्टिकल काय करतो की ती एनर्जी जेडेनएसला देऊन टाकतो आणि मग जेडेनएसचे जे पार्टिकल्स असतील जे लोअर एनर्जी लेवलला असतील ते हायर एनर्जी लेवलला जातात आणि परत हायर एनर्जी लेवल ही स्टेबल स्टेट नसल्यामुळे ते काय होतात हायर एनर्जी लेवल सोडून परत लोअर एनर्जी लेवल येतात. त्यामुळे काय घडतं की त्याच्यामधून त्याने जेवढा फोटॉन किंवा जेवढी एनर्जी लाईट एनर्जी ऍब्सॉर्ब केली असेल ती परत तो काय करतो इमिट करून टाकतो. यामुळे आपल्याला काय कळतं की समोरच्या स्क्रीनवर समजा मी तो पार्टिकल बांबाड केला तर तिथे तो चमकला. ओके, लाईट इमिट झाली त्यावेळी तो चमकला म्हणजेच काय झालं की त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की ह्या पॉइंटला हा अल्फा पार्टिकल जाऊन पोहोचलाय. ओके, हे झालं अल्फा पार्टिकलचं प्रॉपर्टी की दीज आर द डबली चार्ज हेलियम ॲटम. त्यांचा मास जो असेल तो दोन प्रोटॉन इतका असेल, त्यांच्यावर चार्ज असेल तो दोन पॉझिटिव्ह चार्ज असेल. ते इमिटेड फ्रॉम रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट मधून ते इमिट केले जातात. ज्या रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स कोणत्या प्रकारचे असतात, तर रेडियम हा त्याचा एक एक्झाम्पल आहे. नंतर इट कॅन ट्रॅव्हल थ्रू फ्यू सेंटीमीटर्स, म्हणजे ते डायरेक्ट त्यांची एनर्जी जास्त असल्यामुळे ते काय होतात की पेनिट्रेट होतात त्या पर्टिक्युलर सर्फेसच्या आतमध्ये जाऊ शकतात काही थिकनेस पर्यंत. थिकनेस किती असते तर फ्यू सेंटीमीटर पर्यंत असते. आणि चौथा पार्टिकल इट कॉजेस फ्लुरोसन्स, यामुळे काय होतं की ते पार्टिकल जर एखाद्या स्क्रीनवर जाऊन पोहोचले की ज्या ठिकाणी जेनेनस सारख्या मटेरियलचं कोटिंग केलेलं आहे, म्हणजेच अशा मटेरियल्स की ज्याची एनर्जी आणि अल्फा पार्टिकलची एनर्जी जवळपास मॅच होते, त्या ठिकाणी त्या पार्टिकल्स एक्साइटेड स्टेजला जाऊन परत जाऊन ग्राउंड स्टेजला येतात. त्यामुळे फोटॉन रेडिएशन्स म्हणजे लाईट जी आहे ती इमिट होते आणि ती इमिट होणारी जी लाईट आहे त्या इमिट होणाऱ्या लाईटमुळे तो अल्फा पार्टिकल तिथे पडलेला आहे ती जागा काय होते चमकते. त्यामुळे आपल्या लक्षात येतं की आपण मायक्रोस्कोपी मधून जर बघितलं तर आपल्या लक्षात येतं की ह्या पार्टवर अल्फा पार्टिकल बंबाळ झालेला आहे. ओके, ह्या झाल्या याचे प्रॉपर्टीज. यानंतर आपण ऍक्च्युअल एक्सपेरिमेंट काय होता तो बघणार आहोत. तर ऍक्च्युअल एक्सपेरिमेंट साठी जसं आपण एक्सपेरिमेंट बघितला की काय काय एक्सपेरिमेंट म्हटलं की काय म्हणतो आपण, या एक्सपेरिमेंट मध्ये काय काय गरजेचं आहे, एक्सपेरिमेंटचे वर्किंग काय आहे, त्याची फिगर काय आहे, या गोष्टी आपण त्यामध्ये बघत राहतो. त्याचं सेटअप काय आहे, त्याचे ऑब्झर्वेशन काय आहेत, या ऑब्झर्वेशन मधून कन्क्लुजन्स काय काढण्यात आलेले आहेत. तर सगळ्यात पहिला जो पार्ट आहे तो आहे रुदरफोर्ड एक्सपेरिमेंट ऑफ स्कॅटरिंग ऑफ अल्फा पार्टिकल्स मधला, की या एक्सपेरिमेंट साठी काय काय गरजेचं आहे, म्हणजे नीडेड, व्हॉट इज टू बी नीडेड फॉर दिस एक्सपेरिमेंट. ओके, तर काय नीड आहे, सगळ्यात आधी स्कॅटरिंग करायचंय. कशाचं करायचंय, अल्फा पार्टिकल्स. ओके, तुमच्या बुकमध्ये बरीच थेरी दिलेली आहे, तर त्या थेरीऐवजी आपण तुम्हाला लक्षात राहील अशा पद्धतीने मुद्देसूद पॉईंट टू पॉईंट घेऊयात ह्या गोष्टी की काय काय गरजेचं आहे. तर अल्फा पार्टिकल्स गरजेचे आहे. नंतर अजून काय गरजेचं आहे, तर गोल्ड फॉइल म्हणजे सोन्याचा पातळ पत्रा. ओके, सोन्याचा पातळ पत्रा, पण पातळ म्हणजे किती पातळ, तर अप्रॉक्सिमेटली त्याची डायमेन्शन म्हणजे थिकनेस किती हवी, थिकनेस इज अप्रॉक्सिमेटली 10^-6 meters. ओके, इतकी कमी थिकनेस हवी, 10^-6 meters. मी काल तुम्हाला सांगितलं की जर MM भाषेत जर बोलायचं झालं तर 1 meter म्हणजे किती असतो, 10^+3 millimeter. ओके, किंवा हेच तुम्ही असे लिहू शकता की 10^-6 काढायचे तर आपल्याला 10^-6 meters इज इक्वल टू 10^-6 × 10^3 mm. mm चा अर्थ काय झाला की 1000 millimeter आहे, 1 meter म्हणजे 1000 millimeter. मग 10^-6 म्हणजे किती, तर मल्टिप्लाय करा 10^-6 ने दोन्ही साईडला, जेणेकरून इक्वेशनची किंमत बदलणार नाही. मग किती येईल, हे इज इक्वल टू, हे -6 आहे, हे +3 आहे. घातांकाचा नियम काय सांगतो की घातांकाची बेरीज होते, म्हणजे काय येईल, -6 + 3 mm, म्हणजे घातांकास्थानी काय आलं, 10^-3 mm. म्हणजे जो मिलीमीटर असेल त्या मिलीमीटरचा 1000th भाग. 1000th भाग का म्हटलेला आहे, 10^-3 म्हणजे असं लिहितो आपण, ते 10^-3 डिनॉमिनेटरला येईल, आणि म्हणजेच याचा अर्थ काय झाला, तर 1/1000th भाग, 1000th भाग कशाचा, मिलीमीटरचा. मिलीमीटरला, एका मिलीमीटरला, म्हणजे जी तुमची पट्टी असेल, आताच मी सांगितलं 15 सेंटीमीटरची पट्टी, त्या 15 सेंटीमीटरच्या पट्टीतला 1 सेंटीमीटर, त्या 1 सेंटीमीटर मधल्या परत 10 रेषा, त्या 10 रेषातली 1 रेषा असेल मिलीमीटरची, आणि त्या मिलीमीटरच्या रेषेचा, एका मिलीमीटरच्या रेषेची 1000th जो भाग असेल, त्या 1000th भागाच्या थिकनेसचा म्हणजे जाडीचा तो पातळ पत्रा असेल. म्हणजे तो पत्रा किती पातळ असेल त्याचा तुम्ही विचार करा, तो का एवढा पातळ बनवलाय की जेणेकरून ऑब्झर्वेशन जे आहेत समोरच्या साईडचे, तो ऍटम जो आहे त्या ऍटम
त्या ऍटम वर हे ज्या वेळेस अल्फा पार्टिकल्स बंबाड होतील त्यावेळेस त्याचे आपल्याला जास्तीत जास्त अॅक्युरसीने ऑब्झर्वेशन घेता यावे म्हणून याची थिकनेस एवढी कमी ठेवलेली आहे. ठीक आहे, मग आता काय काय पाहिजे आपल्याला? अल्फा पार्टिकल्स हवेत, गोल्ड फॉइल हवी, आणि अजून काय हवं की स्क्रीन हवी जी की फ्लुरोसंट स्क्रीन असेल. फ्लुरोसंट स्क्रीन कोटेड विथ जेलेनेस, कोटेड विथ मटेरियल्स लाईक जेलेनेस, ह्या तीन गोष्टी आपल्याला या ठिकाणी गरजेच्या आहेत. ओके, ठीक आहे. मग आता आपल्याला काय करायचंय की सगळ्यात आधी अल्फा पार्टिकलचा सोर्स घ्यायचा आहे. ओके, त्याची फिगर दाखवते मी तुम्हाला. दोन नंबर पॉइंट जो आहे तो काय आहे? फिगर. फिगर मध्ये काय येईल मग की आता आपल्याला अल्फा पार्टिकलचा सोर्स घ्यायचा आहे. पण आता हे जे ऍटम्स असतात अल्फा हे जे रेडिएशन असतात ज्याला आपण अल्फा रेडिएशन, बीटा रेडिएशन किंवा गॅमा रेडिएशन म्हणतो, हे एनर्जेटिक असतात, हायली एनर्जेटिक असतात. त्यामुळे ते काय असतात? स्किनला आपल्याला अफेक्ट करू शकतात. आणि तो स्किनला अफेक्ट होऊ नये किंवा त्या सराउंडिंग मध्ये हे रेज पसरू नयेत म्हणून काय केलेलं असतं की एक कॅव्हिटी शेप म्हणजे सी शेपचा जो ब्लॉक एक घेतलेला असतो जो की लीड पासून बनवलेला असतो. ओके, हा सी शेपचा एक ब्लॉक घेतलेला आहे आणि त्यामध्ये हा रेडियमचा सोर्स काय केलेला आहे? ठेवलेला आहे. हा जो ही जी कॅव्हिटी आहे ही कॅव्हिटी हिला आपण काय म्हणूयात की कॅव्हिटी कॅव्हिटी मेड फ्रॉम लीड, मेडअप ऑफ लीड. आता मेडअप ऑफ लीड, लीड पासून का बनवलेली आहे ही? तर लीड जो आहे तो स्ट्रॉंग मटेरियल आहे म्हणजे त्याच्यामधून हे पार्टिकल्स पेनिट्रेट होऊ शकत नाही बाहेरच्या डायरेक्शनने. मात्र इथे जर अल्फा पार्टिकल जरी आले, हा जो सोर्स असेल आणि या सोर्सने जरी सर्व डायरेक्शनने अल्फा पार्टिकल्स इमिट केले म्हणजे त्याच्यामधून जरी अल्फा पार्टिकल सर्व डायरेक्शनने बाहेर पडले तरी ह्या लीड मधून, ह्या लीडच्या मटेरियल मधून ते बाहेर पडू शकणार नाहीत. म्हणजे आजूबाजूच्या ज्या सराउंडिंग आहे त्या सराउंडिंग मध्ये ते पोहोचू शकणार नाहीत, आपल्याला अफेक्ट करू शकणार नाही किंवा बाकीच्या सराउंडिंगला अफेक्ट करू शकणार नाही. आणि ही जी स्लाइट जी कॅव्हिटी दिसते इथे किंवा त्याला स्लिट असंही म्हणू शकतो आपण, त्या स्लिट मधून फक्त या रेडिएशन बाहेर येतील. हे रेडिएशन जे बाहेर येतील या स्लिट मधून, त्या रेडिएशनची इथे काय तयार होईल? बीम तयार होईल अल्फा पार्टिकलची. बीम, बीम म्हणजे एका सरळ रेषेत जाणारे प्रकाश किरण किंवा रेज, आपण त्याला बीम असं म्हणतो. ओके, बऱ्याच वेळेस तुम्ही बघितलं असेल की सकाळी ज्या वेळेस सूर्य उगवतो त्यावेळेस जर झाडं झुडपं बघितले तर त्याच्यातून एक तिरीप येते, किंवा छपराचे घर वगैरे जे असतील किंवा खिडक्या असतील त्या खिडक्यामध्ये जर थोडीशी फट राहिलेली असेल त्या फटीमधून काय होतं की सूर्याची किरण आतमध्ये येतात, त्यालाच आपण तिरीप असंही म्हणतो मराठीमध्ये. ही जी तिरीप येते बाहेर ती काय झाली? ती लाईटची बीम झाली. तसंच इथे काय आहे? इथे जी स्लिट आहे छोटीशी, त्या स्लिट मधून जे बाहेर येत आहेत अल्फा पार्टिकल्स त्याला आपण काय म्हणणार आहे? बीम. आणि हे मग कशावर बंबाड करायचे आपल्याला? तर इथे काय असणार आहे? एक गोल्ड फॉइल असणार आहे. गोल्ड फॉइल, गोल्ड फॉइल. आणि जिचा थिकनेस आहे, बघा फिगर मध्येच बऱ्याचशा गोष्टी आल्या आहेत, जिचा थिकनेस असेल 10^-6 मीटर. ओके, आणि ही बंबाड होणार आहे या ठिकाणी. या फॉइलवर हे जे अल्फा पार्टिकल्स आहेत ते बंबाड होतील. आणि मग काय केलेलं आहे की हे अल्फा पार्टिकल जे बंबाड झालेले आहेत, हे बंबाड झालेले अल्फा पार्टिकल्स वेगवेगळ्या डायरेक्शनने काय होतील? स्कॅटर होतील. आणि हे स्कॅटर झालेले जे अल्फा पार्टिकल्स आहेत मग ते एका स्क्रीनवर काय केले जातील? गोळा केले जातील. आणि ही स्क्रीन काय असेल? तर मी आता इथे शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिते फ्लुरोसंट स्क्रीन. तुम्ही पूर्ण लिहायचंय फ्लुरोसंट स्क्रीन कंसामध्ये मेडअप ऑफ जेडेनियस. ओके, मटेरियल्स लाईक जेडेनियस. आता ही झाली फिगर, म्हणजे काय झालंय तुम्ही दाखवलंय की सेटअप कसा असू शकतो. मग सेटअप मध्ये काय काय गोष्टी आहेत त्याच आपल्याला वर्किंग मध्ये लिहायच्या. काय लिहायचं वर्किंग मध्ये? देअर इज अ कॅव्हिटी मेडअप ऑफ लीड इन विच द सोर्स ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह पार्टिकल्स ऑर रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट इज केप्ट विच इज अ रेडियम फ्रॉम दॅट स्लिट ऑफ कॅव्हिटी द अल्फा पार्टिकल बीम कम्स आउट. म्हणजे याच्यामधून काय होतं की अल्फा पार्टिकलची बीम बाहेर येते. इट गेट बंबार्डेड ऑन गोल्ड फॉइल अँड देन इट गेट स्कॅटर्ड इन ऑल डायरेक्शन्स इन विच वी कॅन कलेक्ट दॅट रेडिएशन्स ऑन ए फ्लुरोसंट स्क्रीन मेडअप ऑफ ऑर कोटेड विथ मटेरियल्स लाईक जेडीनेस. ओके, म्हणजे काय सांगितलं मी की एक कॅव्हिटी आहे त्यामध्ये रेडियमचा सोर्स
किंवा रेडिओ ऍक्टिव मटेरियलचा सोर्स जसं की रेडियम हे ठेवलेलं आहे त्यास जी कॅव्हिटी असेल त्या कॅव्हिटी मधून बीम बाहेर येते. ती बीम जी आहे ती गोल्ड फायबरवर बंबार्ड केली जाते आणि त्या बंबार्डमेंट झाल्याच्या नंतर हे अल्फा पार्टिकल्स वेगवेगळ्या डायरेक्शनने स्कॅटर होतात. ते स्कॅटर झालेले अल्फा पार्टिकल्स कलेक्ट करण्यासाठी एक स्क्रीन आहे तिला तुम्ही फ्लुरोसंट स्क्रीन म्हणता आणि ती कशापासून बनले कोटे केलेली आहे किंवा बनलेली आहे तर झेड एन एस सारख्या मटेरियल पासून की जेणेकरून ती स्क्रीन ज्या ठिकाणी अल्फा पार्टिकल पडेल त्या ठिकाणी ती चमकेल. हे झालं त्याचं वर्किंग. झेड एन एस म्हणजे काय तर झिंक सल्फाइड म्हणजे झिंक आणि सल्फर यांपासून बनलेलं जे कंपाऊंड आहे त्याला झेड एन एस असं म्हटलं जातं. आता वर्किंग बंद झालं फिगर झाली मग पुढचा पार्ट काय येतो तर ऑब्झर्वेशन. ओके ठीक आहे मग आता आपण नेक्स्ट पार्ट बघूयात. आता नेक्स्ट जो पार्ट आहे निडेर पाहिलं फिगर पाहिलं फिगर नंतर आपण काय बघितलं त्याचं वर्किंग आहे ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. आता वर्किंग नंतरचा पुढचा जो पार्ट आहे तर ऑब्झर्वेशन काय आले. ऑब्झर्वेशन काय आता मी जरी तुम्हाला हे सांगितलं असतं इथं आपण जरी सेटअपमध्ये सिम्पल सेटअप मांडला त्यामध्ये जरी इथे फ्लुरोसंट स्क्रीन जी आहे ती एका रेक्टेंगलच्या शेपमध्ये दाखवली गेली असली तरी फ्लुरोसंट स्क्रीन काय असेल तर याच्या चौ सर्व बाजूने म्हणजे पूर्ण स्पेरिकल शेपमध्ये सगळ्या बाजूने त्याला कलेक्ट करण्यासाठी तो मांडलेली स्क्रीन असणार आहे की जेणेकरून अल्फा पार्टिकल्स ज्या पण डायरेक्शनने बंबार्ड हो ज्या पण डायरेक्शनने स्कॅटर होतील त्या डायरेक्शनने तुम्ही इथे काय करू शकता त्याचे रीडिंग घेऊ शकता. ओके तर मग ऑब्झर्वेशन काय आलेले आहेत तर त्यांच्या काय लक्षात आलं की सगळ्यात सुरुवातीला की most of the alpha particles get passed through the foil in forward direction याचं मीनिंग सांगते मी तुम्हाला. आपण एका फिगरच्या साहाय्याने तिथं ऑब्झर्वेशन सगळे जे आहेत ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू मग स्टेप बाय स्टेप काय करूया ते मांडून घेऊयात की म्हणजे काय. आता समजा हा गोलचा एक ऍटम असेल. ओके या ऍटम मध्ये सुरुवातीला तुम्हाला माहित नाही की सेंटरला काय आहे. ओके सुरुवातीला माहित नाही की तुम्हाला ऍटमचं मॉडेल कसं आहे किंवा काय आहे. तुमच्या काय लक्षात आलं की जी गोल्ड फॉइल असेल त्या गोल्ड फॉइल म्हणून काय झालं की सुरुवातीला जे पण मॅक्झिमम नंबर ऑफ रेज आहेत ते काय झाले तसेच्या तसे फॉरवर्ड डायरेक्शनला पास झाले. म्हणजे समोरची जी स्क्रीन असेल त्या स्क्रीनवर हे मॅक्झिमम नंबर ऑफ मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल्स गेट पासड थ्रू द फॉइल इन फॉरवर्ड डायरेक्शन. म्हणजे ते सगळ्याच्या सगळे काय झाले फ्रंट साईडला काय झाले कलेक्ट झाले जास्तीत जास्त. नंतर काय झालं ओनली फ्यू ऑफ द अल्फा पार्टिकल्स थोडेसे अल्फा पार्टिकल्स काय झालेले आहेत तर अल्फा पार्टिकल्स काय झाले थोडेसे की जे थोड्याशा अँगलमध्ये म्हणजे लेस दॅन 90 degrees. आता हा जो फ्रंट अँगल असेल तो काय झाला 0 degrees. ओके तुम्ही मोजताना असं मोजता ना की हा झाला 0 हा झाला 45 हा झाला 90. ओके आणि मग हा 90 हा बॅकवर्ड हा किती झाला 180. ओके ह्याच पद्धतीने हा जे हे जे फ्रंट साईडला निघून गेलेले आहेत अल्फा पार्टिकल्स या अल्फा पार्टिकलचा अँगल किती झाला 0 degrees. ओके 0 degrees म्हणजे इथे आपण वाटलं असं मी कंसात घेते तुम्हाला समजण्यासाठी अँगल किती आहे इथे अँगल 0 degrees अँगल निघून गेले. ओनली फ्यू ऑफ अल्फा पार्टिकल्स सेकंड ऑब्झर्वेशन ओनली फ्यू ऑफ अल्फा पार्टिकल्स गेट डिफ्लेक्टेड थ्रू स्मॉल अँगल म्हणजे डिफ्लेक्शन किती आहे यांचं तर खूप स्मॉल आहे. म्हणजे अँगल किती झाला अँगल लेस दॅन 90 डिग्री. म्हणजे आता फॉरवर्ड जाणार होते तर काय झाले खूप थोडे असे अल्फा पार्टिकल्स होते की जे थोड्या प्रमाणात काय झालेले आहेत डिफ्लेक्ट झालेले आहेत. नंतर पुढचा पार्ट काय आहे की ओनली सम नंबर ऑफ अल्फा पार्टिकल्स पण किती सम म्हणजे किती तर अप्रॉक्सिमेटली वन पार्टिकल इन 10,000. म्हणजे 10,000 पार्टिकल जर समोर गेले असतील तर त्याचा फक्त एक पार्टिकल काय झाला गेट डिफ्लेक्टेड. लक्षात ठेवायला खूप सोपे पॉईंट आहेत बघा डिफ्लेक्टेड थ्रू अँगल ग्रेटर दॅन
ग्रेटर दैन 90 डिग्री. ओके, म्हणजे काय पार्टिकल समोर निघून गेले, त्यातले जे थोडेसे पार्टिकल्स होते ते काय झाले 90 डिग्री. 90 डिग्री म्हणजे आता हा याला परपेंडिक्युलर डाऊनवर्ड डायरेक्शन इन अपवर्ड डायरेक्शन, डाऊनवर्ड डायरेक्शन अपवर्ड डायरेक्शन जो परपेंडिक्युलर अँगल येणार आहे त्याच्यापेक्षा कमी डायरेक्शननी काय अल्फा पार्टिकल्स काय झालेले आहेत तर डिफ्लेक्ट झालेले आहेत. आणि ओनली फ्यू म्हणजे याच्यापेक्षा कमी जे पार्टिकल्स असतील ते काय झालेले आहेत की 90 डिग्री पेक्षा कमी अँगलने काय झाले. समजा हे जर अशा पद्धतीने गेले असतील तर फक्त फ्यू नंबर ऑफ काय झालेत की जो 90 डिग्रीचा अँगल असेल हा वरच्या साईडने 90 डिग्री, हा खालच्या साईडने 90 डिग्री. म्हणजे एक तुम्ही क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज गेलात आणि एक क्लॉकवाईज 1 2 3 4 क्लॉक म्हणजे या डायरेक्शन, या डायरेक्शन 90 पेक्षा जास्त अँगल, आणि अँटी क्लॉकवाईज म्हणजे उलट जायचं 3 2 1 12 या डायरेक्शन काय झालं 90 डिग्री पेक्षा जास्त अँगल. जास्त अँगलने झालेले जे आहेत ते याच्याही पेक्षा खूप कमी आहेत. आणि रेअरली रेअरली म्हणजे खूपच कमी रेअरली फ्यू पार्टिकल्स गेट डिफ्लेक्टेड बॅक. आणि असा खूप एखादाच पार्टिकल असा असेल की जो पार्टिकल काय झालाय की जो तसाच तसा बंबाड झालाय इथं फॉइलवर आणि तो तसाच तसा काय आलाय रिटर्न आलाय. ओके, मग ह्या बेसिसवर हे त्याचे ऑब्झर्वेशन होते की अल्फा पार्टिकल जे आहेत ते जास्तीत जास्त अल्फा पार्टिकल काय झाले समोरच्या डायरेक्शननी निघून गेले. त्यानंतर काही जे थोडेसे अल्फा पार्टिकल असते काय होते की समोर न जाता म्हणजे आता 10,000 समोर गेले असतील तर त्यातले 3-1 अल्फा पार्टिकल्स काय झाले की ते 90 डिग्रीपेक्षा कमी अँगलमध्ये, म्हणजे हा 90 डिग्रीपेक्षा कमी अँगल ह्या अँगलमध्ये डिफ्लेक्ट झाले. नंतर असे त्याही पेक्षा अजून काही कमी म्हणजे 10 मध्ये फक्त एखादा पार्टिकल किंवा 10 मध्येही नाही 10,000 मध्ये असा एखादा पार्टिकल होता की जो 90 डिग्रीपेक्षा जास्त अँगलने डिफ्लेक्ट झालेला आहे. आणि फक्त असे खूपच रेअर असे एलिमेंट्स होते की याच्यापेक्षा जास्त रेशो जो असेल तो कमी असेल की जे डायरेक्टली काय झालं त्याच्यावर बंबर झाले आणि तसेच्या तसे परत आले. ओके, 180 डिग्रीमध्ये रिटर्न आले, बॅक आले, हे त्याचे ऑब्झर्वेशन होते. मग हे चारही ऑब्झर्वेशन लक्षात ठेवायला सोपं आहे. लक्षात काय ठेवायचं, फक्त चार अँगल्स लक्षात ठेवायचे, कोणते 0 डिग्रीमध्ये समोर गेले, दुसरा लेस दॅन 90 डिग्रीमध्ये डिफ्लेक्ट झाले, तिसरा ग्रेटर दॅन 90 डिग्रीमध्ये डिफ्लेक्ट झाले, आणि चौथा 180 डिग्री बॅकवर्ड डायरेक्शननी रिटर्न आले. ओके, चारच मुद्दे हे त्याचे ऑब्झर्वेशन झाले. आणि नंतर पुढचा जो पार्ट आहे की ऑब्झर्वेशनवरून आपण काय करतो तर कन्क्लुजन्स काढतो. तर त्याचे कन्क्लुजन्स काय होते, व्हॉट आर दी कन्क्लुजन्स ऑफ रदरफोर्ड एक्सपेरिमेंट, कन्क्लुजन लास्टचा पार्ट रिझल्ट आपण त्याला काय म्हणूया, रिझल्ट फॉर कन्क्लुजन्स. ओके, लास्टचा पार्ट फिगर बघितली, वर्किंग बघितलं, काय नीड आहे, गरजेचं आहे, त्याची थिअरी काय आहे त्याच्या मागची ते पण बघितलं. त्यानंतर आपण वर्किंग नंतरच्या पार्टचा आपण ऑब्झर्वेशन्स बघितले आणि ऑब्झर्वेशन नंतरचा पुढचा पार्ट आहे की रिझल्ट आणि कन्क्लुजन्स काय आहे त्याचे. मग आता आपल्याला माहिती आहे, आपल्याला सगळं मांडायचंय पण त्याआधी समजून घ्या की समजा आपल्याला काय माहिती आहे थॉमसनच्या मॉडेलनुसार की इथे पॉझिटिव्ह चार्ज मॅटर आहे आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स काय आहेत तर एम्बेडेड आहेत या पॉझिटिव्ह चार्जच्या मध्ये. ओके, जिथे जिथे पॉझिटिव्ह चार्ज असेल त्याच्यामध्ये काय आहे हे इलेक्ट्रॉन एम्बेडेड केलेले आहेत म्हणजे आतमध्ये आहे. मग आता अल्फा पार्टिकल्स कोणते आहेत तर पॉझिटिव्ह चार्जचे आहेत. मग अल्फा पार्टिकल्स पॉझिटिव्ह चार्जचे जर असतील तर ज्यावेळी ते पॉझिटिव्ह चार्जवर जाऊन पडतील सगळीकडे पसरलेले आहे. ओके, पॉझिटिव्ह चार्ज तर गोल्ड फॉईलमध्ये जेवढे ॲटम्स असतील त्या ॲटम्समध्ये प्रत्येक ठिकाणी समप्रमाणात इव्हन त्याचं डिस्ट्रीब्युशन आहे की सगळीकडे तो पॉझिटिव्ह चार्ज पसरलेला आहे. मग जर अल्फा पार्टिकल्स पण पॉझिटिव्ह चार्जचे असतील आणि या ठिकाणी पण पॉझिटिव्ह चार्ज इव्हनली स्प्रेड झालेला आहे तर काय व्हायला पाहिजे, तर अल्फा पार्टिकल्स गेले तसे तसे जास्त पार्टिकल्स काय व्हायला पाहिजे बॅकवर्ड डायरेक्शन यायला पाहिजे. आणि काही अल्फा पार्टिकल्स काय व्हायला पाहिजेत की ह्या इलेक्ट्रॉन जे असतील त्याला अट्रॅक्ट व्हायला पाहिजे. पण आता आपल्याला माहिती की इलेक्ट्रॉनचं जे मास आहे इलेक्ट्रॉनचं मास हे या प्रोटॉनच्या मासपेक्षा 2000 पटीने काय आहे कमी आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन हे मॅसिव्ह नाही आहेत, त्याला मास जास्त नाही आहे, वस्तुमान जास्त नाही, प्रोटॉनच्या 2000 पटीने कमी आहेत म्हणजे वस्तुमान कमी आहे. परंतु अल्फा पार्टिकल जे आहे त्याचं वस्तुमान किती आहे प्रोटॉनच्या 2 पटीने. ओके, प्रोटॉन तरी याला थोडंफार डिफ्लेक्ट करू शकतो वस्तुमान त्याच्या जवळपास असल्यामुळे 2 पट म्हणजे ठीक आहे तो डिफ्लेक्ट करू शकतो. पण इलेक्ट्रॉन म्हणजे 2000 पटीने त्याचा वेट कमी आहे म्हणजे तो याचे डिफ्लेक्शन घडून आणण्यास सक्षम नाही आहे.
ओके म्हणजे जे पण काही डिफ्लेक्शन होणार आहे ते कशामुळे असणार आहे तर त्या प्रोटॉन्समुळे असणार आहे कारण ते मॅसिव्ह आहे मग प्रोटॉनमुळे जर आपण डिफ्लेक्शन आहे असं म्हणूया तर मॅटर जर इव्हनली स्प्रेड असेल तर पॉझिटिव्ह चार्जला काय करतो रिपेल करतो ओके म्हणजे आपण म्हणतो ना एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाही तसाच काहीचा प्रकार की प्रोटॉन आणि प्रोटॉन जवळ राहू शकत नाही प्रोटॉन काय करतो दुसऱ्या प्रोटॉनला जो लोटतो जसं नॉर्थ आणि नॉर्थ डायरेक्शन जे असतात मॅग्नेटमध्ये ते एकमेकांपासून रिपेल होतात साऊथ साऊथ एकमेकांपासून रिपेल होतात दक्षिण ध्रुव एकमेकांना लांब लोटतात सिमिलरली तसंच इथं काय आहे की निगेटिव्ह चार्ज म्हणजे सेम चार्ज जे असतात त्यांच्यामध्ये रिपल्शन असतं आणि अपोजिट चार्जेस त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन असतं म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज एकमेकाला अट्रॅक्ट करतील पण निगेटिव्ह चार्ज रिपेल करतील आणि पॉझिटिव्ह चार्ज पण काय करतील एकमेकाला रिपेल करतील मग आता आपल्याकडे आहे हेलियम 2+ चार्ज याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचं मास खूप कमी येते त्याचं डिफ्लेक्शन घडून आणू शकणार नाही डिफ्लेक्शन कोण घडून आणेल पॉझिटिव्ह चार्ज मग पॉझिटिव्ह चार्ज जर याचं डिफ्लेक्शन घडून आणतो तर पॉझिटिव्ह चार्ज काय करणार आहे याच्यावर जर पॉझिटिव्ह चार्ज आहे तर हा याला लोटणार आहे बॅक साईडने म्हणजे मॅक्झिमम जे पार्टिकल्स आहेत ते याने काय करायला पाहिजे परत रिटर्न रिफ्लेक्ट करायला पाहिजे होते रिफ्लेक्ट करणार रिपल्स करायला पाहिजे होते रिफ्लेक्ट नाही सॉरी रिपल्स म्हणजे रिपल्शन व्हायला पाहिजे होते यांच्यामध्ये की त्याने पॉझिटिव्ह चार्जच्या जवळ आल्याबरोबर तो काय करेल दूर लोटायचा प्रयत्न करेल जसं आपण चुंबकाच्या नॉर्थ जवळ चुंबक दुसऱ्या चुंबकाचा नॉर्थ आणला मॅग्नेटच्या जवळ ओके पहिल्या मॅग्नेटच्या नॉर्थ जवळ दुसऱ्या मॅग्नेटचा नॉर्थ ज्यावेळेस तुम्ही आणता त्यावेळेस ते जसं रिपेल होतं ना पलीकडेच लोटलं जातं अजून जास्त लांब लोटलं जातं त्याच पद्धतीने या प्रोटॉन या एलियनला लांब लोटायला पाहिजे होतं म्हणजे मॅक्झिमम नंबर ऑफ पार्टिकल्स काय हवे होते अल्फा पार्टिकलचे रेडिएशन स्कॅटर कोणत्या डायरेक्शन व्हायला हवे होते तर समजा ही 0 degree झाली तर किती मोर दॅन 90 degree मध्ये रिपेअर व्हायला पाहिजे होते पण आपण काय पाहिलं की खूप फ्यू होते की जे 90 degree पेक्षा जास्त अँगलने रिपेअर झाले म्हणजे याचा अर्थ हे मॉडेल काय झालं चुकीचं झालं मग काय असायला हवं ज्या अर्थी जास्तीत जास्त पार्टिकल समोर निघून जातात त्या अर्थी तिथे पॉझिटिव्ह चार्ज उपस्थितच नसला हवा म्हणजे नसायला हवा म्हणजे तिथे पॉझिटिव्ह चार्ज उपस्थित नाही इलेक्ट्रॉन तर जास्त डिफ्लेक्शन घडून आणू शकणार नाही म्हणजे याचा अर्थ काय झालं की हे जे पार्टिकल्स आहेत ते समोर निघून गेलेले आहेत त्या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज प्रेझेंट नाहीये म्हणजेच ऍटमची मोस्ट ऑफ द स्पेस काय असली पाहिजे एम्प्टी असली पाहिजे यावरून एक आपण प्रेडिक्शन केलं की ऍटमची जी मॅक्झिमम स्पेस असली पाहिजे तो जो फॉइल असणार त्या फॉइल मध्ये जेवढे ऍटम्स असतील त्यामधून ज्या अर्थी ते पास झालेत मॅक्झिमम रेडिएशन पुढेच निघून गेले त्या अर्थी सरळ सरळ इथे याला अडवणार काय सरळ सरळ याला अडवणार इथे कोणी नसायला हवे म्हणजे मॅक्झिमम जी स्पेस असणार ती काय पाहिजे रिकामी पाहिजे इलेक्ट्रॉन्स असू शकतात मध्ये कुठेतरी कारण इलेक्ट्रॉन्स हे याला अट्रॅक्टच करणार आहेत पण ते त्याला डिफ्लेक्शन घडून आणू शकत नाही कारण याचं मास 2000 पटीने इव्हन आता इथे 2+ आहे म्हणजे 4000 पटीने एका इलेक्ट्रॉनच्या 4000 पटीने जास्त झालेलं ठीक आहे हे झालं पहिलं कन्क्लुजन याच्या बेसिसवर की ज्या अर्थी 0 degree मध्ये जास्त पार्टिकल्स गेले त्या अर्थी मोस्ट ऑफ द स्पेस जी असणार त्या आयटमची ती काय पाहिजे रिकामी पाहिजे नंतर सेकंड काय आपण ऑब्झर्व केलं तर व्हेरी फ्यू नंबर ऑफ पार्टिकल्स काय झालेले आहेत 90 degree ला कमी अँगलने काय झाले रिफ्लेक्ट झाले म्हणजे जर इथे कुठेतरी प्रोटॉन जरी प्रेझेंट असला तर जरी त्याने रिफ्लेक्शन घडून आणलं असलं तरी काय होणार आहे हे पार्टिकल्स की जे त्याच्या एकदम जवळून जाणार आहेत म्हणजे इथे समजा इथून जवळून गेला तर हा पार्टिकल काय करेल प्रोटॉन याला रिपेल करायचा प्रयत्न करेल जे याच्या जवळून जातील ते काय होतील अशा पद्धतीने रिपेल होते पण त्यांची संख्या खूप कमी आहे म्हणजे ज्या ठिकाणी स्कॅटरिंग की म्हणजे आपण म्हणूयात की रेडिएशन जे स्कॅटर होणार आहेत अल्फा पार्टिकल जे स्कॅटर होणार आहेत ते ज्या ठिकाणी थोड्या प्रमाणात म्हणजे आता हे मी तुम्हाला अजून सोप्या लँग्वेज मध्ये सांगायचा प्रयत्न करते की इथं जर कुठे प्रोटॉन नाहीये त्या ठिकाणी ते सरळ चालले ओके सरळ चालले ज्या ठिकाणी त्याला प्रोटॉन आडवा आला पॉझिटिव्ह चार्ज त्या ठिकाणी तो प्रोटॉन याला रिपेल करायचा सुरुवात करेल ओके मग रिपेल कसा करेल हा रिपेल काय करेल की सुरुवातीला हा जोपर्यंत लांब आहे तोपर्यंत काय करेल हा सरळ जाणार जे पार्टिकल आहे त्याला थोडासा दुसरीकडे लोटेल ओके जे त्याच्या लांबवर आहे लांब अंतरावर आहे आपण बघतो की मॅग्नेट आहे मॅग्नेटच्या जवळ ज्यावेळेस तुम्ही मॅग्नेट नेता ना त्यावेळेस तो त्याला जो लांब अंतरापासून ज्यावेळेस तुम्ही जवळजवळ नेता तो त्यावेळेस थोडासा दूर लोटायचा प्रयत्न करतो जसं तुम्ही त्याच्या जास्त जवळ जाऊ त्यावेळेस तो त्याला जास्त जोरात लांब लोटायचा प्रयत्न करतो ओके त्याच्या मागे काही कारण आहेत पण सेम त्याच प्रकारे इथं काहीसं घडतंय की प्रोटॉन जो आहे Hg2+ जो आहे हा अल्फा पार्टिकलला सॉरी प्रोटॉन जो आहे तो अल्फा पार्टिकल काय करतो जसा तो त्याच्या जवळ जायला लागला तसा तो त्याला रिफ्लेक्ट करायचा प्रयत्न करतो कशामुळे पॉझिटिव्ह चार्जच्या रिपल्शनमुळे नंतर अजून काही अल्फा पार्टिकल्स आता इथून तिथून अल्फा पार्टिकल्स यावर बंबाड होत आहेत पण काय झालं की हे सगळे पास होऊन गेले याच्या जवळून जे जाणारे ते थोडेसे रिफ्लेक्ट झाले याच्या आणखी जवळून जे जाणारे आहेत ते काय झाले की जास्त अँगलने
डिप्ले झाले, त्या प्रोटॉन ने त्याला जास्त वळवलं, कारण इथे यांचं रिपल्शन जे जास्त जवळ असणार आहे त्यांचं रिपल्शन काय झालं अजून जास्त वाढलं. जो जास्त लांब आहे त्याचं डिफ्लेक्शन काय असणार आहे कमी असणार, आणि जो जास्त जवळ आहे त्याचं डिफ्लेक्शन जास्त असणार. इथपर्यंत समजले? पहिलं अँगल 0 डिग्री, याचा अर्थ जास्तीत जास्त पार्टिकल पास होऊन गेले. थोडे पार्टिकल्स अँगल डिफ्लेक्शन लेस दॅन 90 डिग्री, त्याच्या जवळजवळ जसे जसे अल्फा पार्टिकल्स जे संख्या आहे ती त्याच्या जवळ ज्यावेळेस यायला लागली त्यावेळेस ते थोडे डिफ्लेक्शन व्हायला लागले. जे त्याच्या अजून जवळ गेले ते काय झाले? मॅक्झिमम डिफ्लेक्ट झाले. आणि जे पार्टिकल डायरेक्टली प्रोटॉनवर जाऊन आपटले किंवा आदळले ते काय झाले? प्रोटॉनने जशीच्या तसे काय केले? त्यांना रिपेअर केलं. म्हणजे आला इकडे मॅग्नेट, इकडे एक मॅग्नेट येतो, तसाच रिपेअर झाला. जसं तिथे घडतं सेम इथे काय झालं की प्रोटॉन आहे त्याच्या पॉझिटिव्ह चार्ज आहे, हेलियम आहे, हेलियम जवळ आला त्याने काय केलं की याचा याचा सेम चार्ज असल्यामुळे याने लगेच रिपेअर केलं बॅकवर्ड डायरेक्शन. पण असे काय आहे? खूप फ्यू आहे. ज्या अर्थी हे खूप फ्यू आहे म्हणजे ज्या अर्थी इथे खूप कमी नंबर ऑफ पार्टिकल्स रिफ्लेक्ट झाले, म्हणजेच ज्या ठिकाणी तो वळायला वळायला लागला ना तो रेचा जो अँगल आहे त्या ठिकाणापासून आपण काय म्हणू की तो त्याच्या क्षेत्रात कार्यक्षेत्रात यायला लागला, त्या प्रोटॉनच्या किंवा ज्या प्रोटॉन जिथे असणार त्या प्रोटॉनच्या कार्यक्षेत्रात यायला लागला. म्हणजे आता इथून कार्यक्षेत्र प्रोटॉनचं सुरू झालं आणि ज्या ठिकाणी हा जो आहे तो बॅकवर्ड डायरेक्शन गेला. म्हणजे आपण असं काहीतरी म्हणू शकतो की ऑन एन एव्हरेज व्हॅल्यू ही जर झाली असेल तर एवढी व्हॅल्यू काय असू शकते त्या न्यूक्लियसची असू शकते. याच्या बेसिसवर त्याने काय सांगितलं की इथं सेंटरला पॉझिटिव्ह चार्ज आहे, बाकी सगळा जो आहे तो काय आहे पोकळ आहे ऍटम. मग जर सेंटरला पॉझिटिव्ह चार्ज आहे तर त्या सेंटरला त्याने काय नाव दिलं? न्यूक्लियस नाव दिलं. मग त्याने हे डायमेन्शन मोजले की कोणकोणत्या डायमेन्शनला अल्फा पार्टिकल सरळ निघून जात आहेत, कुठपर्यंत, कुठपासून परत दुसरा जो ऍटम येईल त्या ऍटम पासून परत डिफ्लेक्ट व्हायला लागताय, मग ह्या दोन्ही मधलं अंतर किती, ह्या दोन्हीच्या सेंटर मधलं अंतर म्हणजेच काय असणार आहे, त्याची ऍटोमिक साईज असणार आहे, ती ऍटोमिक साईज किती आहे, आणि हे सेंटरला जिथून जास्त रिफ्लेक्ट झाले तर ही साईज ऑन एन एव्हरेज किती असू शकते, याच्या बेसिसवर त्यांनी न्यूक्लियसची साईज किती असू शकते हे सांगितलं. आणि बाकीच्या उरलेल्या बेसिसच्या उरलेल्याच्या साह्याने त्याने काय सांगितलं की ऍटमची साईज किती असू शकते. मग त्यातलं पहिलं आपण काय सांगितलं रिझल्ट आणि कन्क्लुजन मध्ये की रिझल्ट काय आलाय की पहिलं सगळ्यात आधी की ऍटम्स आर स्पेरिकल इन शेप हॅविंग साईज किती असेल, रेडियस जी असेल ती त्याची असेल, रेडियस इज अप्रॉक्सिमेटली 10^-10 मीटर. म्हणजे जसं थॉम्सनने सांगितलं होतं अप्रॉक्सिमेटली याच्या एक्सपेरिमेंटनुसार पण तीच साईज आलेली आहे 10^-10 मीटर, या दोन्ही मधलं जे अंतर असेल ते. आणि जिथून अल्फा पार्टिकल्स हे स्कॅटर व्हायला लागले, डिफ्लेक्शन दिसून यायला लागले, त्याच्या बेसिसवर त्यांनी ऑन एन एव्हरेज हे सेंटरची व्हॅल्यू काढली तर ती त्याच्या काय लक्षात आलं की पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन्स आर प्लेस्ड म्हणजे ठेवलेले आहेत. कुठे प्लेस्ड? ऍट द सेंटर ऑफ ऍटम, या ऍटमच्या ते सेंटरला आहे. कॉल्ड, त्यांनी त्याला काय नाव दिलं? कॉल्ड ऍज आपल्या जी माहिती आहे सर्वांना न्यूक्लियस, त्यांनी त्याला नाव दिलेलं आहे न्यूक्लियस. म्हणजे न्यूक्लियसमध्ये पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे आणि ज्या अर्थी यांचं डिफ्लेक्शन घडून येत नाही, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन तर एकत्र असू शकत नाहीतर ते काय होतील? कंबाईन होतील आणि चार्जलेस होऊन जाईल ऍटम. मग प्रोटॉन आणि न्यूट्रॉन कंबाईन आहेत, पण इथे ज्या अर्थी बॅकवर्ड डायरेक्शन उरले जातात त्या अर्थी इथं प्रोटॉन असलं पाहिजे आणि उरलेल्या रिकाम्या जागेत काय असले पाहिजेत? इलेक्ट्रॉन्स असले पाहिजे. मग पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन्स आर प्लेस ऍट द सेंटर ऑफ ऍटम कॉल्ड ऍज न्यूक्लियस. आणि साईज काय असेल त्याची? न्यूक्लियसची साईज रेडियस जी असेल, मधल्या सेंटर कोरचा जो पार्ट आहे त्याची रेडियस जी असेल न्यूक्लियसची ती असेल अप्रॉक्सिमेटली 10^-15 मीटर. म्हणजे अप्रॉक्सिमेटली किती पट? तर 10^-5 टाइम्स. हे 10^-10 आहे आणि हे 10^-15 आहे, म्हणजे आपल्याला ह्याच्यात 10^+5 करावं लागतील तेव्हा आपल्याला 10^-10 मिळणार आहे. म्हणजे 10^-5 टाइम्स स्मॉलर असणार आहे न्यूक्लियस. आणि 10^-5 म्हणजे किती? मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे 10^-5 म्हणजे किती झाले? 10^1, 2, 3, 4, 5. ओके, म्हणजे किती झाले हे? 1 लाख. ओके, म्हणजे 1 लाख टाइम्स जे स्पिअरची शेप असणार आहे त्याच्या 1 लाख टाइम्स जो स्मॉल असणार आहे तो त्याचा न्यूक्लियस असणार आहे, त्यालाच केंद्र असं म्हटलं जातं. ओके, मग आता काय लक्षात आले? हे झाले दोन ऑब्झर्वेशन की ऍटम्स ऑफ पेरिकल इन शेप हॅविंग साईज रेडियस दिस मच
पॉजिटिवली चार्ज प्रोटॉन्स आर प्लेस एट द सेंटर ऑफ एटम. नंतर तीसरा काय, मोस्ट ऑफ द स्पेस इन एटम इज एम्प्टी. म्हणजे बघा ना तुम्ही, आता प्रोटॉन जर इथे आहेत सेंटरला, दोन प्रोटॉन समजा सेंटरला असतील तर दोनच इलेक्ट्रॉन याच्या भोवती फिरत असतील. ओके, समजा आपण हेलियमचं एक्झाम्पल घेतलं किंवा हायड्रोजनचं घेतलं, एक प्रोटॉन इथे झाला म्हणजे एकच इलेक्ट्रॉन फिरतोय, उरलेली जागा काय असणार आहे, एम्प्टी असणार आहे. म्हणून मोस्ट ऑफ द स्पेस इन एटम इज एम्प्टी. आणि चौथा जो पार्ट असणार आहे की इलेक्ट्रॉन्स इथे कुठे उल्लेखच नाही आला, मग इलेक्ट्रॉन काय, त्याने काय सांगितलं की इलेक्ट्रॉन्स आर प्लेस्ड अराउंड दी न्यूक्लियस किंवा रिव्हॉल्विंग असं म्हणा, इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग. तो काय म्हटला की इलेक्ट्रॉन्स फिरत आहेत कारण त्याच्यातून एनर्जी बाहेर पडते, म्हणजे याचा अर्थ ते फिरत आहेत. पण कशा होती, इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस कॉल्ड एज क्लाउड स्पेस. त्या स्पेसला काय नाव दिलं त्यांनी, क्लाउड स्पेस. ओके, ढग जसं म्हणतो ना आपण की ढग किंवा ती जी स्पेस असेल त्या स्पेसला त्याने काय नाव दिलं, क्लाउड स्पेस, की यामध्ये हे इलेक्ट्रॉन्स फिरतात. पण मग ते किती आहे, तर सेम जसं थॉम्सनने सांगितलं की नंबर ऑफ प्रोटॉन्स इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. सो एटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. ओके, आता ह्या ज्या गोष्टी आहेत पार्ट, जसं मी तुम्हाला सांगितलं आता तसंच लक्षात ठेवायचं आहे सुरुवातीला की थिअरी येईल त्याची थोडीशी, अल्फा पार्टिकल्स म्हणजे काय, त्यानंतर नीड ह्या एक्सपेरिमेंटसाठी काय काय गरजेचं आहे तो पार्ट येणार आहे, त्यानंतर त्याची फिगर येईल. जसं तुम्ही 5वी ते 7वी किंवा 5वी ते 10वी पर्यंत केलं ना एक्सपेरिमेंटमध्ये, अजूनही करताय प्रॅक्टिकल्समध्ये, प्रॅक्टिकल्स करताना सुरुवातीला वरती एम लिहिता, मग ऍपरेटस लिहिता, मग फिगर काढता, फिगर झाल्यानंतर त्याचे वर्किंग सांगता, वर्किंग झाल्यानंतर ऑब्झर्वेशन घेता, ऑब्झर्वेशन झाल्यानंतर त्याच्यावरून तुम्ही शेवटी रिझल्ट आणि कन्क्लुजन मिळवता. सेम तेच करायचं इथे की सुरुवातीला आपण काय काय गरजेचं आहे, सुरुवातीला थोडंसं अल्फा पार्टिकल म्हणजे काय थेरी सांगितली, काय काय गरजेचं आहे ते नीडेडमध्ये सांगितलं, नंतर त्याची फिगर सांगितली, त्या फिगरचं वर्किंग सांगितलं, वर्किंग झाल्यानंतर त्याचे ऑब्झर्वेशन चार अँगलमध्ये, ते ऑब्झर्वेशन सांगितले मी की अँगल इक्वल टू 0 degree, अँगल इज लेस दॅन 90 degree म्हणजे अक्यूट अँगल, अँगल इज ग्रेटर दॅन 90 degree म्हणजे ऑप्टिक्स अँगल, आणि कम टू बॅकवर्ड म्हणजे अँगल इज 180 degree. ओके, लिनियर अँगल. आता त्याच्यानंतर आपण लास्ट पार्ट कडे आलो की रिझल्ट आणि कन्क्लुजन याच्या बेसिसवर काय आहेत. हा पार्ट समजला व्यवस्थित, ठीक आहे. याच्या बेसिसवर मग रुद्र कोणी सांगितलं की ऍटॉमिक मॉडेल कसं असू शकतं, याच्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल बऱ्यापैकी कसं असणार आहे ते, तो पार्ट आपण बघूयात की ऍटॉमिक मॉडेल कसं असणार आहे. नेक्स्ट पुढचा जो आपला टॉपिक असेल तो काय असणार आहे, तर रुदरफोर्ड्स ऍटॉमिक मॉडेल.